नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। मंगळवेढा शहरात 50 वर्षीय इस्माने गळफास घेऊन केली आत्महत्या। कोर्टीमधील 2 चोऱ्यात 2 लाखांचा ऐवज लंपास। घरगुती गैस रिक्षामध्ये भरताना विडी घरकुल पोलिसांच्या छापा, 2,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सोलापूर शहराच्या विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा, आयुक्त शीतल तेली उगले यांचे मत। सोलापूर विद्यापीठाचा बार्शीत आजपासून आविष्कार महोत्सव। आणि जैन धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र सिद्धक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी झारखंड हे पर्यटन क्षेत्र जाहीर करू नये, राहुल शहा यांची मागणी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा शहरातील एका 50 वर्षीय इसमाने अज्ञात कारणाहून घराच्या जवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। दरम्यान पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली असून अंकुश कृष्णा उन्हाळे असे गळफास घेणाऱ्या इसमाचे नाव आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अंकुश उन्हाळे वय वर्ष 50 यांनी दिनांक 21 रोजी 2 वाजता डांगे गल्लीतील राहते घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला अज्ञात कारणावरून दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मैलकोली अशोक उन्हाळे यांनी दिली। मयताचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी विसर राखून ठेवला आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान उन्हाळे हे गुरुकृपा मोटार रिवायडिंगचे चालक होते, त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुले 4 भाऊ असा परिवार आहे। करमाळा तालुक्यातील कोर्टी परिसरातील अनारसे वस्ती येथे भर दिवसा 2 बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज पळविला आहे। या प्रकरणी रंगनाथ अनारसे वय वर्ष 35 यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। ते व त्यांचे भाऊ लक्ष्मण अनारसे यांचे बंद घर फोडून ऐवज लंपास केला आहे। घटने दिवशी फिर्यादी हे सकाळी कामासाठी गेले होते, तर त्यांच्या पत्नी व आई शेतामध्ये गेल्या होत्या, त्यावेळी घराला कुलूप लावण्यात आले होते। दुपारी 1:30 सुमारास फिर्यादीच्या घरातील सदस्य घरी परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले। चोरट्यांनी कपाडामध्ये ठेवलेली 1 लाख रुपयांची रोख रक्कम व 60,000 मिनी गंठन व नेकलेस असे सोन्याचे दागिने चोरून नेले। तसेच त्यांचा भाऊ लक्ष्मण याच्याही घरातील कपाडामध्ये ठेवले 40,000 मंगळसूत्र व कानातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले। घरगुती गॅस रिक्षामध्ये भरताना वळसंग पोलीस ठाणे अंकित विडी घुरकुल पोलिसांचा छापा मारून 2,78,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे। दिनांक 21/12/2022 वळसंग पोलीस ठाणे अंकित विडी घुरकुल पोलीस चौकीच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण अंकित घरकुल पोलीस चौकी येथे पोलीस सब इन्स्पेक्टर उस्मान शेख, सहाय्यक पोलीस फौजदार दासरी, सहाय्यक पोलीस फौजदार रावडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल धरप्पा हनमरे असे हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विजयनगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे चोरून अवैधरित्या घरगुती गॅस रिक्षामध्ये भरत आहे अशी बातमी मिळताच विजयनगर चौक कुंभारी येथील झेंडाकट्टापासून दक्षिणे 100 मीटर अंतरावर एका पत्रा शेडमध्ये इलेक्ट्रिक वजन काट्यावर घरगुती वापरण्याच्या गॅसची टाकी उलटी ठेवून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने रिक्षामध्ये भरत असताना 4 3-चाकी ऑटो रिक्षा व 2 इलेक्ट्रिक मोटर व 2 वजनकाटा असे 12 घरगुती वापरण्याच्या भारत गॅस कंपनीच्या गॅसच्या टाक्या असे मिळून एकूण 2,78,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शहराचा विकास करणे ही जबाबदारी आहे, सर्वांची त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे असे मत महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले। दुहेरी जलवाहिनीसाठी आणखीन आवश्यक असलेल्या 380 कोटींचा निधी, अमृत महोत्सव योजनेसाठी 550 कोटींचा निधी, परिवहन बस सेवेचे पोलीस अनुदान यासह विविध योजनांकरता आवश्यक असलेल्या निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। महापालिकेचा कर भरण्यासाठी बँकिंगच्या सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत, यामुळे फोन पे गुगल पे या सर्व ऑनलाईन सुविधाद्वारे नागरिकांना कर भरता येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे। नागरिकांनी जर अतिक्रमित दुकानातून खरेदी केली नाही तर लोकसहभागातून अतिक्रमण समस्या दूर होऊ शकते असेही त्या म्हणाल्या।
महापालिका पत्रकार संघाचे सरचिटणीस किरण बनसोडे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमिला चोरगी यांनी आभार मानले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यांच्या संशोधन प्रकल्पाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता 22 व 23 डिसेंबर रोजी बार्शी येथील MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग येथे आविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली. गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता या आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्यासह संलग्नित विविध महाविद्यालयांचे प्राचार्य MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंगचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असेल. या आविष्कार संशोधन महोत्सवामध्ये पदवी पदव्युत्तर पदवी आणि PhD करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 414 विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून 395 पोस्टर्सचे यावेळी प्रेझेंटेशन होणार आहे. त्याचबरोबर 19 मॉडेलचे देखील सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या या संशोधन प्रकल्पाच्या परीक्षणासाठी सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील तज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. जैन धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र सिद्ध क्षेत्र श्री संमेद शिखरजी झारखंड हे पर्यटन क्षेत्र जाहीर करण्याची मागणी जैन समाजाचे मंगळवार तालुका अध्यक्ष राहुल शहा यांनी केली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मंगळवार तालुक्यातील शेकडो जैन धर्मातील स्त्री पुरुषांनी अहिंसेने निवेदन दिले त्यावेळी ते बोलत होते. झारखंड राज्यामध्ये शिखरजीचे हे क्षेत्र गेल्या अनेक शतकापासून जैन धर्माची काशी म्हणून ओळखले जाते. सदर तीर्थक्षेत्रावर संपूर्ण जगभरातून लाखो जैन भाविक दरवर्षी येत असतात. या तीर्थक्षेत्रावर दररोज जैन धर्माप्रमाणे भगवंताची विधिवत अभिषेक व पूजा अर्ची केली जाते. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आजवर जपण्याचे काम जगभरातील संपूर्ण जैन समाजाने केले आहे व पुढेही चालत राहणार आहे. या तीर्थक्षेत्राहून जैन धर्मातील 24 तीर्थकारांपैकी 20 तीर्थकार मोक्षास गेलेले आहेत. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र जैन धर्माची काशी म्हणून ओळखले जाते. नुकतेच झारखंड सरकारने श्री संमेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने या पवित्र तीर्थक्षेत्रावर अनेक ठिकाणी हॉटेल्स बार व इतर अशा बऱ्याच अवैध व्यवसाय होऊ शकतात. या तीर्थक्षेत्रावर मांस व मद्य विक्री की ज्या जैन समाजाला अहिंसक तत्वाच्या विरुद्ध आहेत. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी शिखरजी येथे जाऊन अणवाणी पहाड वंदना करण्याची प्रथा आहे. परंतु या धार्मिक भावने झारखंड सरकारने जैन समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या या भूमीचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. त्यामुळे समस्त जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. तो या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजाला संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून या निर्णयाचा निषेध केला जात आहे. तसेच मंगळवार तालुक्यातून 50 जैन बांधव सोलापूर येथे होणाऱ्या मोर्चासाठी 3 वाजता दाखल होणार आहेत अशी माहिती राहुल शाह यांनी दिली. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.